मुंबई ही स्वप्ननगरी आहे. इथे हजारोच्या संख्येने लोक डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन येतात. कोणाला व्हायचे उद्योजक, कोणाला व्हायचे स्पोर्ट्स पर्सन, कोणाला व्हायचे अभिनेता, अभिनेत्री आणि प्रसिद्ध असा दिग्दर्शक. बॉलिवूडचा आत्मा ही मुंबई आहे. हो, मुंबई जरी महाराष्ट्राची असली तरी ती मराठी सिनेमापेक्षा हिंदी सिनेमामुळे जास्त ओळखली जाते. बिग बजेटच्या फिल्म्स, मोठे मोठे सेट, गाड्यांची उधळण, मोठी स्टार कास्ट, वास्तविकतेपासून कोसो दूर असलेली स्टोरी, हे एकत्रित म्हणजे मूवी सक्सेसफुल, सुपरहिट आणि हाऊसफुल. हे आहे सध्याच्या फिल्म इंडस्ट्रीचं सत्य. पण यात गळचेपी होतीये फिल्म इंडस्ट्रीमध्ये नव्याने येऊ पाहणाऱ्या मूवीजची दिग्दर्शकाची, ज्याची स्टारकास्ट ही दर्जेदार आहे आणि मुळात ज्याची कहाणी ही वास्तविकतेला धरून आहे. प्रामुख्याने यात गळचेपी होताना दिसतीये, गळचेपी होतीये ती मराठी सिनेमांची. तुम्हाला खाडा मूवी आठवतोय का? हो, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे. आणि बबन, ज्याच्या गाण्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. हे जर दोन मूवी आठवत असतील तर तुम्हाला या दोन मूवीचे दिग्दर्शक भाऊराव खराडे हे सुद्धा आठवत असतील. हे सुद्धा नक्की आठवत असणार. ज्या माणसाने हे दोन उत्कृष्ट असे दर्जेदार मूवी आपल्याला दिले, त्या माणसाला त्याच्या मूवीसाठी आज रस्त्यावरती यावं लागतंय आणि त्याच्या डोळ्यामध्ये त्याच्या मूवीसाठी आज पाणी आहे. काय आहे कहाणी जाणून घेऊया. काही दिवसापूर्वी खराडेंचा टीडीएम नावाचा चित्रपट रिलीज झाला. 2-3 दिवसांनंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या चित्रपटांना शोज मिळत नाहीये. चित्रपटाची स्टोरीलाईन चांगली नाहीये का, स्टारकास्ट चांगली नाहीये का, किंवा लोकांना तो मूवी आवडत नाहीये का? तर असं काही नाहीये, लोकांना तो मूवी आवडतोय, लोकांना तो मूवी पाहायचाय. मग पाणी नेमकं मुरतंय कुठं? ते मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सिनेमागृहामध्ये या चित्रपटाला शोज दिले जात नाहीत, आणि दिले तर दिवसाचा फक्त एक शो या चित्रपटाला दिला जातो. लोकांना बघायची इच्छा आहे आणि लोकांचा रिव्ह्यूही या चित्रपटाबाबत चांगला आहे, तरी पण या चित्रपटाला शोज दिले जात नाहीयेत. वितरकांना विचारले असता त्यांचं म्हणणं असं आहे की वरून आदेश दिले जातात. वरून आदेश दिले जातात म्हणजे नेमका आदेश कोण देतोय हा एक मोठा प्रश्न आहे. हे सर्व जाणून बुजून होतंय का? कारण हिंदी मूवीज, साऊथ मूवीज, टॉलिवूडची मूवीज अशा मूवींना सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सिनेमाघरामध्ये शोज दिले जातात. तुलनेने कमी बजेटच्या चित्रपटांना कमी शोज दिले जातात. पण महाराष्ट्रामध्ये राहून, महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार झालेल्या आणि तेही उत्कृष्ट अशा दिग्दर्शकांना, ज्याने पूर्वी दोन उत्कृष्ट अशी मूवीज दिलेले आहेत, अशा दिग्दर्शकाच्या मूवीला शोज दिले जात नाहीयेत. खराडेंना सध्या रस्त्यावरती उतरावं लागत आहे. मराठी सिनेमांच्या विरोधात हे राजकारण केलं जातंय असं सामाजिक स्तरावरनं आता बोललं जातंय. त्यामुळे आता ते खराडे आता रस्त्यावरती उतरलेले आहे. याबाबत बोलताना ते म्हणतात की जर चित्रपट चांगला नसेल तर तुम्ही तो दाखवू नका, लोकांना तो आवडत नसेल तर तुम्ही दाखवू नका. पण लोकांना चित्रपट चांगला आहे, लोकांना तो आवडलेला आहे, त्यांना तो पाहायचाही आहे, पण मग तुम्ही तो चित्रपट का दाखवत नाहीये, त्यांना शोज का दिले जात नाहीयेत? या सर्वांसंदर्भी बोलताना ते असेही म्हणतात की मी हा चित्रपट बनवण्यासाठी 3.5 कोटीचं कर्ज घेतलं आहे. लोकांनी जर तो चित्रपट पाडला तर याच्यामध्ये काही गैर नाही. पण जर जाणून बुजून चित्रपटाला शोध न देता जर हा चित्रपट पाडण्यात येत असेल तर मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. आणि असं बोलताना त्यांचे डोळे हे पाणावलेले होते. पृथ्वीराज जो या चित्रपटाचा हिरो आहे, त्यांनी असंच म्हणलेलं आहे की मला अभिनय करण्याची इच्छा आहे, पण एकंदरीत हे सर्व वातावरण बघता आता अभिनय क्षेत्रामध्ये उतरण्याची माझी इच्छा नाही. कालिंदी असंच म्हणतीये, माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलीला दादासाहेबांनी एक चान्स दिला होता, मला अभिनय करण्याची इच्छा होती. आता लोकांना ठरवू द्या की मला पाहायचंय की नाही, किंवा तो चित्रपट पाहायचा की नाही, तुम्ही ते ठरवू नका. त्यामुळे समाज माध्यमातून आता या चित्रपटाविषयी एक उत्सुकता आणि या चित्रपटाविषयी आय सपोर्ट टीडीएम नावाचा एक ट्रेंड सध्या जोरदार चालू होताना दिसतोय. मराठी सिनेमाबाबत खरंच गळचेपी होतीये का, किंवा खरंच त्याच्याबद्दल राजकारण घडतंय का? कमी बजेटच्या किंवा नव्याने दिग्दर्शन क्षेत्रामध्ये उतरलेल्या दिग्दर्शकाच्या मूवीला जाणून बुजून खाली पडलं जाते हा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. मराठी सिनेमा हा मराठी लोकांचा, मराठी राज्यांचा अभिमान आहे, तो चाललाच पाहिजे अशी एक सामाजिक हाक सध्या लोकांमधून दिली जातीये. सध्या यावर काय तोडगा निघतो हे पाहणं आता गरजेचं आहे. आणि टीडीएमला शोज मिळतात की भाऊसाहेबांची ही लढाई अशीच चालू राहील हे पाहणं आता गरजेचं ठरते. या व्हिडिओमध्ये सध्या इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.